अजित दादांची चौकशी करण्याचा स्वतः रोहित पवारांनी म्हटलं आहे, एकंदरीत जे आरोप प्रत्यारोप होते त्याच्याबद्दल काय म्हणणं? मला वाटतं की काय अजित पवारांच्या बाबतीमध्ये काही स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण ऑलरेडी त्या सगळ्या विषयाची चर्चा पुष्कळ होऊन गेलेली आहे। आता रोहित पवारांना अजून पुष्कळ संस्कार शिकायचं आहे। माझी अपेक्षा की त्यांनी अगोदर जरा त्याचा जे त्यांनी अजून थोडं राजकारणाचा परिपक्वता त्यांनी आणली पाहिजे। आपण काहीतरी असे विधानं करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न जे करत आहेत ते थोडं स्वतःच्या भावनेला आवर घालण्याची आवश्यकता। तुम्ही पालकमंत्री असताना सोलापूरमध्ये तुमचा भंडारा उधळला गेला होता, काल चंद्रकांत दादांवर शाही फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, नेमकं सोलापूरमध्ये काय सुरू आहे नेमकं? नाही, असं आहे की समाजामध्ये असे काही मंडळी असतात, परंतु धनगर समाजा बांधवांनी माझ्यावर गुलाल टाकल्यानंतर जो भंडारा टाकल्यानंतर मी तो म्हणणार देवाचा भंडारा आहे, मला तर ते पुण्य लागले त्याचं। परंतु ही जे शाही फेकण्याचा प्रकार जो आहे माननीय चंद्रकांत दादांवर झालेला आहे त्याचं ती ते योग्य बाब योग्य नाही आहे। लोकशाही मार्गाने तुम्हाला व्यासपीठ आहे, आपण जाऊन करू शकतो, आपला अधिकार आहे, मोठे मोठे माध्यम आहेत, माध्यमांच्या माध्यमा त्याचा उपयोग आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी होऊ शकतो, त्यात आपण लोकशाही आपल्याकडे। पण असे प्रकार करून लोकशाही फेकणं वगैरे ते योग्य नाही, त्याचं कोणी समर्थन करणार नाही। भावी मुख्यमंत्र्यांची अनेक नावं महाराष्ट्रात घेतली जातात किंवा अनेक नावं पोस्टर होर्डिंग लागलेले जातात, राधाकृष्ण विखे पाटलांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं वाटतं का? असं आहे, मी सध्या महसूल मंत्री म्हणून मी आनंदी आहे।